हॅलो डिअर स्टुडंट मी दिगंबर माई स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओचं थंडेल ऑलरेडी तुम्ही बघितलेलं आहे की सेफ साईडमध्ये बी एस सीला ॲडमिशन घेतलं तर चालेल का आता हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं या क्वेश्चनवरती खूप कन्फ्युजन होतं आहे कारण की हा प्रश्न विचारणारे विद्यार्थी कुठले आहेत तर हे ते विद्यार्थी आहेत की ज्यांचा ग्रुप क्लिअर झालेला नाही आहे दुसरी गोष्ट जे क्लास इम्प्रूवमेंट एक्झाम देणार आहेत की ज्यांना ग्रुप क्लिअर करायचा आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट असे पण विद्यार्थी याच्यामध्ये आहेत की जे विद्यार्थी जेमतेम तयारी करून बोर्डाला पास झालेले आहेत किंवा जे आता कॉन्फिडंट नाही आहे एम एस टी सी ई टीसाठी त्यांना असं मनामध्ये भीती आहे की कदाचित एम एस टी सी ई टीला माझा स्कोअर कमी येऊ शकतो सो so, एकंदरीत असे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी सध्या हा प्रश्न प्रचंड प्रमाणामध्ये विचारत आहेत आणि त्यांची संख्या खूप जास्त आहे ॲट द सेम टाइम जे विद्यार्थी नियमित रेग्युलर अभ्यास करतायत सुरुवातीपासून अभ्यास आहेत त्यांच्या मनामध्ये पण हे का आलेलं आहे हा क्वेश्चन ते सांगतो की त्यांना असं वाटतं की जे आपल्याला कॉलेज हवंय जर मला ते नाही मिळालं राईट तर मग मी नेक्स्ट इयर एम एस टी सी टी पुन्हा रिपीट करणारे मला तेच कॉलेज मिळालं पाहिजे म्हणून माझं साईड बाय साईड मी बी एस सीला ॲडमिशन घेऊन ठेवलं तर चालेल का हा पण प्रश्न त्यांच्या मनामध्ये येतो असे खूप सारे क्वेश्चन्स आहेत तर so, yes, हे सगळे क्वेश्चन्स मी या सेशनमध्ये काय केलेले आहेत स्लाईडमध्ये ॲड केलेले आहे आणि एका क्वेश्चनचं तुम्हाला उत्तर मी या ठिकाणी देतो आहे सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन बच्चा पार्टी जो पहिला क्वेश्चन मुलांनी विचारला आहे तो क्वेश्चन असा आहे की सर बी एस सीला ॲडमिशन घेतले आणि नंतर ते मी कॅन्सल करायचं ठरवलं तर असं करता येतं का म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता एम एस टी सी डी तुम्ही आता बारावी बोर्डाची परीक्षा दिली तुम्ही पास झाले बरोबर आहे तुम्ही आता एम एस टी सी डीची तयारी करताय ओके okay? एम एस टी सीई टी होणार ऑगस्टमध्ये रिझल्ट लागणार सप्टेंबरमध्ये ॲडमिशन प्रोसिजर होणार आणि तुमचं कन्फर्म कॉलेज वगैरे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुरू होणार ही प्रोसिजर आहे पण सपोज एम एस टी सीई टीमध्ये तुम्हाला जर कमी मार्क्स मिळाले तर तुम्हाला जे हवं आहे तसं कॉलेज तर मिळणार नाही बरोबर आहे मग त्या ठिकाणी तुम्ही अडकून पडणार म्हणून काही मुलं म्हणतायत की सर सपोज मला जर चांगलं कॉलेज नाही मिळालं तर मी आता असं केलं तर चालेल का की आता माझा जो रिझल्ट लागलेला आहे बारावी बोर्डाचा तर त्या रिझल्टच्या बेसिसवर मी काय करतो बी एस सीला ॲडमिशन घेऊन घेतो ठीक आहे आणि साईड बाय साईड एम एस टी सी डीची तयारी पण सुरू ठेवतो आणि जर एम एस टी सी डीला मला चांगले मार्क्स मिळाले तर मग मी माझं बी एस सीचं ॲडमिशन कॅन्सल करतो तर असं करता येतं का तर हे बघा बाळां याचं उत्तर हो पण आहे आणि याचं उत्तर नाही पण आहे सिम्पल गोष्ट आहे तुम्ही ज्या पण कॉलेजला आता बी एस सीसाठी ॲडमिशन घेणार बरोबर आहे त्या कॉलेजची एक जागा तुम्ही अडकवली बरोबर म्हणजे तुम्ही तिथे ॲडमिशन घेतलं ना त्या कॉलेजची एक जागा अडकली म्हणजे तुमच्यामुळे जो दुसरा विद्यार्थी होता की ज्याला कदाचित तिथे ॲडमिशन मिळालं असतं त्याला मिळणार नाही बरोबर आहे म्हणजे कॉलेजच्या दृष्टीने जर तुम्ही विचार करायचं म्हटलं तर तुम्ही त्यांची एक जागा ऑक्युपाय केली या वर्षासाठी ऍट द सेम टाइम जेव्हा तुम्ही दोन महिन्यांनी तेच ऍडमिशन कॅन्सल करायला जेव्हा जाणार तर तुम्ही मला सांगा कॉलेज तुम्हाला तसं करू देईल का उत्तर काय ते नाही येते ना का करू देणार नाही पहिली गोष्ट तुम्ही त्यांची एक जागा अडकवली की ज्या ठिकाणी दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला ऍडमिशन कदाचित मिळून गेलं असतं दुसरी गोष्ट तुमच्यामुळे कॉलेजला काहीतरी फीज मिळणार होती ठीक आहे ती फीज पण कॉलेजची जाणार आहे ओके तर या सर्व गोष्टींचा विचार एकंदरीत केला तर कॉलेज तसं तुम्हाला करू देईल का तर अर्थातच तसं तस नाही करू देणार कारण की या ठिकाणी कॉलेजचं नुकसान आहे ठीक आहे हा पण वैयक्तिक लेवलला जर तुम्ही हा इश्यू सॉल्व्ह करू शकत असाल कॉलेजशी जर तुमचं काही तसं कोणी ओळखीची व्यक्ती असेल किंवा कॉलेजची जर तुमचे तसे, तसे व्यवस्थितपणे संबंध असतील रिलेशन्स असतील आणि तुमच्या पर्सनल लेवलवर जर तुम्ही ते मॅनेज करू शकत असाल तर तुम्ही ऑब्वियसली तुमच्या बी एस सी अगदी बी एस सीचं जे ॲडमिशन असणार आहे ते तुम्ही कॅन्सल करू शकता आणि त्या ठिकाणी बी बीफार्मच्या प्रोसिजरला पुढे सामोरं जाऊ शकता असं करता येतं पण त्या ठिकाणी कदाचित कॉलेज तुम्हाला पहिल्या वर्षाची फीजसुद्धा त्या ठिकाणी पे करण्यासाठी डिमांड करू शकतं किंवा अजून काही अडचणी तुमच्या समोर उभ्या राहू शकतात ठीक आहे पण तुम्ही हा प्रश्न विचारला की सर असं करता येतं का तर यस करता येतं तुम्ही करू शकता बी एस सीचं ॲडमिशन तुमचं कॅन्सल करू शकता पण ते इतकंही सोपं नसतं त्या ठिकाणी तुम्हाला थोडासा त्रास सहन करावा लागेल आणि तो कुठल्या प्रकारचा त्रास असेल मी तुम्हाला याची थोडक्यात आयडिया देऊन दिली जर तुम्ही हे सगळं मॅनेज करू शकत असाल तरच त्या ठिकाणी तुम्ही बी एस सीला ॲडमिशन घ्या अदरवाईज कॉन्फिडंट रहा एम एस टी सी डीचा अभ्यास करा ठीक आहे कॉन्फिडन्स पाहिजे यार स्वतःवरती आत्मविश्वास पाहिजेल ठीक आहे एकच काहीतरी प्रात निवडून घ्या एकच रस्ता निवडा आणि त्या रस्त्याच्या दिशेने जा तुमचे ध्येय तुम्हाला नक्की गाठता येईल हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जो आहे बाळांनो जो मुलांनी मला या ठिकाणी विचारला आहे तो असा की सर मी एकाच वेळेस बी एस सी आणि बी फार्मसी दोघं पण कोर्सेस करू शकतो का तर बाळांनो याचं उत्तर नाही आहे तुम्ही असं नाही करू शकत कारण की तुम्ही जर असं करत असाल तर ते पॉसिबल नाही आहे आणि तसं ते काय म्हणूया आपण मान्य पण नाही आहे कारण की बी एस सी ही स्वता एक डिग्री आहे बी फार्मसी हा सुद्धा एक डिग्री कोर्स आहे बांधव ॲट अ टाईम तुम्ही दोन डिग्रीज कसं काय करू शकता राईट तर तुम्ही नाही करू शकत तर तुम्ही ॲट अ टाईम कुठल्या तरी एकाच कोर्सला ॲडमिशन घ्या आणि आय तसंच करायला पाहिजे की एकाच कुठल्या तरी कोर्सला तुम्ही फोकस करायला पाहिजे म्हणजे तुम्ही, तुम्ही व्यवस्थितपणे तुमचं हंड्रेड पर्सेंट त्या ठिकाणी देऊ शकता पॉसिबल नाही आहे ॲट अ टाईम दोघं गोष्टींना तुम्ही त्या ठिकाणी जाणं शक्य पण नाही आहे थर्ड नंबर सर बी फार्मला नंबर नाही लागला तर बी एस सीला स्कोप आहे का म्हणजे हा प्रश्न हा जो प्रश्न विचारला गेला आहे याचा अँगल असा होता की सपोज बी फार्मला मी समजा अभ्यास केला ठीक आहे आणि साईड बाय साईड मी आता बी एस सीला ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे ठीक आहे आणि मी एम एस सीचा अभ्यास करतो आहे आणि सपोज माझा चांगल्या ठिकाणी नंबर नाही लागला तर मग मी त्यावेळेस असं ठरवलं की जाऊ द्या बी फार्म नाही करायचं मला आता मी बी एस सीलाच कंटिन्यू करतो तर मी जर बी एस सीला कंटिन्यू केलं तर त्याला स्कोप आहे का वेळांनो मला एक सांगा मग जे विद्यार्थी बी एस सी करतात आयुष्यात ते अनसक्सेसफुल असतात का किंवा आयुष्यात ते काहीच करू शकत नाही का असं आहे का तर असं अजिबात नाही बाळांनो किंवा असं पण आहे का की जे विद्यार्थी बी फार्मला जातात हे सर्वच्या सर्व विद्यार्थी सक्सेसफुलच झालेले आहेत त्यात कोणीच अनसक्सेसफुल झालेलं नाही आहे असंही नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा कुठल्याही क्षेत्राचा विचार करता किंवा कुठल्याही जेव्हा फील्डचा विचार करतात बाळांनो तर तिला स्कोप आहे का असं म्हणणं मला असं वाटतं हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे फील्ड आणि प्रत्येकाचे प्रोज आणि कोन्स असतात आहे ना प्रत्येक फील्डचा एक पॉझिटिव्ह पॉईंट असतो एक निगेटिव्ह पॉईंट असतो प्रत्येकाला एक स्वतःचं व्हॅल्युएशन असतं मला असं वाटतं की तुम्ही ज्या पण क्षेत्रामध्ये जाणार त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही टॉप म्हणजे सर्वोच्च पदावर जर राहू शकले किंवा तुम्ही जर प्रायोरिटी देऊन समजा जो वरचा क्राऊड आहे त्याच्यामध्ये जा जर तुमचं स्थान मिळवू शकले तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी व्हॅल्यू असणार आहे तुमची किंमत ही त्या ठिकाणी असणारच आहे राईट सो तुम्हाला तुमची व्हॅल्यू ही त्या ठिकाणी वाढवता आली पाहिजे रादर दॅन थिंकिंग फॉर स्कोप मला असं वाटतं की यू शुड इम्प्रूव्ह युअर स्किल्स तुम्ही तुमचे स्किल्स इम्प्रूव्ह करा मग तुम्ही बी एस सीला असू द्या किंवा बी फार्मला असू द्या ठीक आहे बी एस सी नंतर सुद्धा तुम्हाला एम एस सी करता येतं त्यानंतर पी एच डी करता येतं रिसर्च सारख्या फील्डमध्ये जाता येतं असं नाही की जाता येत नाही चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये आज जे लोक आहेत त्यांनी सुद्धा बी एस सी एम एस सी केलेलंच आहे आणि बी फार्ममधून सुद्धा तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेतच ठीक आहे पण याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही बी फार्म केलं म्हणजे सगळं काही झालं नाही बी फार्म कसं केलं कोणते स्किल्स तुम्ही अक्वायर केले तुम्ही स्वतःमध्ये किती व्हॅल्यू ॲडिशन केली त्या कोर्सचं किती नॉलेज आहे या बेसिसवर तुमचं फ्युचरमध्ये सॅलरी पॅकेज असेल किंवा तुमचं जे काही काय म्हणूया आपण टोटल जे काही तुमचं पेआउट असणार आहे हे सगळं डिसाईड होतं तसंच बी एस सीमध्ये पण आहे राईट त्याच्यामध्ये कुठलीही फील्ड ही स्कोपच्या अँगलने बघू नका प्रत्येक फील्ड ही त्याच्या लेव्हलला बेस्टच असते तुम्ही त्या फील्डसाठी काय म्हणूया आपण शोभता आहात का किंवा तुम्ही त्या फील्डमधलं काय अक्वायर केलं यावर सगळ्या व्हॅल्यू किंवा डिपेंड करतात गोष्टी राईट right? आय होप सगळ्यांना क्लिअर झाले तर तुम्ही बीएससीला कंटिन्यू करायचा विचार करत असाल तर करू शकता ऍब्स्युटली करू शकता पण बी एस मध्ये गेल्यानंतर टॉप फील्डमध्ये राहण्याचा विचार करा त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर आहे बाळांनो मी एम एस टी सी टी रिपीट देऊ शकतो का म्हणजे हा प्रश्न याचा का विचारायचा माहिती का बा हा प्रश्न समजून सांगतो सपोज एखाद्या विद्यार्थ्यांनी आता सीला ॲडमिशन घेऊन टाकलं साईड बाय साईड एम एस टी सी डीची तयारी करतोय सपोज त्याला एम एस टी सीई टीला यावर्षी चांगले मार्क्स नाही मिळाले आता मग तो नेक्स्ट इयरला बी एस सीच्या सेकंड इयरला गेला बरोबर आहे त्या वर्षी पण तो एम एस टी सी टीची परीक्षा देऊ शकतो का असा हा प्रश्न आहे ठीक आहे तर देऊ शकतो येस यू कॅन गिव्ह द ई टी अगेन पण मला सांगा तुम्ही ऑलरेडी बी एस सीमध्ये सेकंड वर्षाला आहात तुम्ही नेक्स्ट इयर एम एस टी ई टी देणारा बरोबर आहे तर मला असं वाटतं की इतकं कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा एक डिसिजन फायनल घ्या तुम्हाला फार्मसी करायचं आहे का इंजिनिअरिंग करायचं आहे का बी एस सी ॲग्री करायचं आहे हे पहिले ठरवून घ्या एकदम फिक्स करा हे फिक्स झालं बाकी कुठल्याच कोर्सला ऍडमिशन घेऊ नका एक ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि ते ध्येय ठेवून त्याच ध्येयाच्या मागे लागा बरोबर एम एस टी सीईटी रिपीट द्यायची तुम्हाला ह्या वर्षीच असा प्रयत्न करा की रिपीट द्यायची गरज पडली नाही पाहिजे आणि जर पुढच्या वर्षी रिपीट द्यावी पण लागली तर तुम्ही त्या ठिकाणी फिक्स पाहिजे की तुमच्या डोक्यामध्ये हे फिक्स पाहिजे की नाही मला फार्मसी करायचं तर मला बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीमधूनच करायचे मला इंजिनिअरिंग करायची तर मला मधूनच करायची आहे किंवा बी एस सी अग्री करायची तर मला ए श्रेणीमधले जे कॉलेज तिथूनच करायचं हे फिक्स असेल तर तुम्ही रिपीट करा ठीक आहे फिक्स नसेल तर काही गरज नाही ठीक आहे एक काहीतरी डिसिजन व्यवस्थित घ्या दोन दगडांवरती एकाच वेळेस पाय ठेवू नका पडण्याची दाट शक्यता असते क्वेश्चन नंबर फाईव्ह सर एम एस टी सी डीची तयारी सुरू ठेवू का म्हणजे हा प्रश्न काय विचारला माहिती का की सर मी आता बी एस सीला ॲडमिशन घेऊन घेतो सेफ साईड आणि मी एम एस टी सी डीची तयारी मग सुरू ठेवू का का टामटोम म्हणून पेपर द्यायचा असं त्याचा विचारण्याचा अँगल होता ठीक आहे तर अनुभव बघा हो टामटोम आयुष्यात कुठलीच गोष्ट नसते ठीक आहे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही सिरियस असले पाहिजे इव्हन तुम्ही आता हा व्हिडिओ बघताय ना हा सुद्धा सिरियसलीच बघायला पाहिजे कारण तुमच्या करिअरचा प्रश्न आहे राईट सो तुम्ही जर सिरियस असाल तुमच्या करिअरबद्दल तर तुम्ही एम एस टी सीई टीची तयारी सुरूच ठेवली पाहिजे फ्रॉम द फर्स्ट डे टू द एंड ऑफ एक्झाम आहे ना शेवटच्या दिवसापर्यंत मला असं वाटतं जर प्रॉपर कन्सिस्टंट एफर्ट जर तुम्ही घेतले तर नक्कीच एम एस टी टीमध्ये अजूनही तुम्ही चांगले स्कोर मिळवू शकता मला पूर्ण खात्री आहे स्वतःवरती विश्वास असायला पाहिजे विश्वास असेल तर तुम्ही सगळं काही करू शकता सो हे काही क्वेश्चन्स होते जे मुलांनी मला विचारले तुम्ही नवीन होते या चॅनलला तर मग सबस्क्राईब करा ठीक आहे प्लस टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन करून घ्या इन्स्टा तुम्ही वापरतच असाल इंस्टाला मी माझ्या पर्सनल गोष्टी शेअर करत असतो तिथे लिंक करून घ्या आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे प्लीज यार याच्यावरती त्रास नका देऊ मला सेव्ह करू द्या कधी कधी वाटलं तर क्वेरी टाकू शकता राईट बाकी या व्हिडिओच्या खाली कमेंट टाका मला काही अजून तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर आय होप या व्हिडिओमधून मी मोस्ट ऑफ तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत हे कन्फ्युजन तुमच्या डोक्यातून आता नक्कीच क्लिअर झाला असेल की तुम्ही बी एस सेफ साईट ठेवू शकतात की नाही फिक्स करा तुम्हाला काय करायचं आहे आणि मग निर्णय घ्या हॅव अ गुड डे चेक केअर गॉड ब्लेस यू भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत ब बाय